नमस्कार अँड वेलकम टू माय चॅनल मॉमीज टायनी जेम्स. आपण ह्याआधी कळसुबाईच्या ट्रेकची हिमांगची मोहीम पाहिली आणि आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला साल्हेर आणि त्याच्यासोबतचा सालोटा. 2020 शेवटाला एक मोहीम आखली गेली होती ज्यामध्ये साल्हेर, सालोटा, मांगीतुंगी, रामशेज आणि हरगड असे 5 किल्ले करण्याचे नियोजन होते. आजचा जो नाशिक जिल्हा आहे ना, तो मुघलांच्या काळामध्ये 3 भागामध्ये विभागलेला होता. संगमनेर, बागलाण आणि गाळणा. नाशिकचा उत्तरेकडचा काही भाग, धुळे जिल्ह्याचा काही भाग आणि डांग असे सर्व मिळून म्हणजे बागलाण तयार झाला होता. गुजरातमधील डांग जिल्हा आणि सध्याच्या नाशिकमधील बागलाण प्रांताच्या सीमेवर हा साल्हेर किल्ला आहे. रामशेज किल्ला पाहून आल्यानंतर साल्हेरवाडी इथे सर्वांनी मुक्काम केला आणि सकाळी 7 सुमारास साल्हेर किल्ला चढायला सुरुवात केली. आपण हे बघू शकतो पायथ्याशीच असलेले कालिका मातेचे मंदिर. गुजरातमधील डांग जिल्हा आणि नाशिकमधील बागलाण या प्रांतामधील दळणवळणाचे घाट या किल्ल्याने रोखले आहेत. म्हणूनच 6 वाटा जो रोखतो तो साल्हेर, म्हणजेच 6 हेर ते साल्हेर असा हा नावाचा झालेला एक अपभ्रंशच आहे. समुद्रसपाटीपासून तब्बल 5141 फुटांवर हा दुर्ग मोठ्या थाटामध्ये उभा आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच आणि दुर्गम किल्ला असा याचा गौरव आहे. साल्हेरचा घेरा साधारणपणे 11 किलोमीटरचा असून त्याने व्यापलेले क्षेत्र 600 हेक्टर इतके आहे. गडावर म्हणजे साधारणपणे 3200 फुटांवर पूर्वी एक गाव वसलेला होता, पण इथे पाण्याअभावी त्यांना खाली उतरावे लागले. साल्हेर किल्ल्यास जाण्यासाठी प्रथम आपल्याला नाशिकला पोहोचावे लागते आणि तिथून साल्हेरला जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक म्हणजे नाशिक सटाणा ताहाराबाद मुल्हेर मार्गे आणि दुसरा मार्ग आहे तो म्हणजे नाशिक कळवण मार्गे. आम्ही डायरेक्टली रात्री साल्हेरवाडी इथे मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी भाऊदास आणि यशवंत या 2 वाटड्यांना घेऊन किल्ल्यावर निघालो. किल्ल्याचा पहिला टप्पा पार करून आपण पुढे किल्ल्याच्या माचीवर येऊन पोहोचतो. त्यालाच साल्हेर माची असे म्हणतात. माचीवर किल्ल्याचा पहिला दरवाजा हा पूर्वाभिमुख लागतो. या दरवाजाची दगडी कमान आजही मोठ्या कष्टाने आपला डोलारा सांभाळून उभी आहे. या कमानीच्या खांबावर कमलपुष्पे दिसून येतात. दरवाजाच्या डाव्या बाजूचा बुरुज तर कधीच पडून गेलेला आहे आणि उजव्या बाजूला एक शिलालेख कोरलेला दिसतो. या दरवाजातून आत शिरल्यावर डाव्या बाजूला एक पाण्याचे टाके दिसून येते. थोड्याच अंतरावर पायऱ्या चढून गेल्यानंतर माचीवरचा दुसरा दरवाजा लागतो. तो काटकोनात तटबंदीने सुरक्षित केलेला आहे. ह्यालाच आपण साल्हेरचा महादरवाजा असेही म्हणू शकतो. नाशिक जिल्ह्यातील 5 किल्ले एका पाठोपाठ एक करायचे ठरल्यानंतर अजूनही 2 फॅमिलींनी इंटरेस्ट दाखवला आणि सगळ्यांनी मिळून ही मोहीम फत्ते करायचे ठरवले. हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला म्हणून ओळखला जातो. तेवढाच त्याचा आवाकाही खूप मोठा आहे. संपूर्ण किल्ला फिरण्यासाठी 5 ते 6 तासांचा वेळ लागतो. आणि हा आहे आपला टायगर ट्रेकर हिमांग, ज्याने हा महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला सलग 6 तास चालत संपूर्ण फिरून पाहिला. साल्हेरचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे साल्हेरचा रणसंग्राम. तो जाणून घेतल्याशिवाय आपली किल्ल्याची भटकंती पूर्णच होऊ शकत नाही. शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली हे ऐकून औरंगजेबाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. शिवाजी महाराजांनी मोगलांचे दुसरे संपन्न शहर लुटले. आपली एक फौज बागलाणात साल्हेर किल्ला घेरण्यासाठी पाठवली. त्यावेळी साल्हेरचा किल्लेदार होता फतेह उल्ला खान. मराठ्यांनी वेढा न घालता थेट किल्ल्यावर प्रवेश मिळवला आणि फतेह उल्ला खानला ठार केले आणि साल्हेर किल्ल्यावर भगवे निशाण फडकू लागले. ही गोष्ट होती 1670. त्यानंतर या आक्रमक हल्ल्यांना तोंड देण्यासाठी औरंगजेबने आपल्या 4 सरदारांना मराठ्यांवर पाठवण्याचा विचार केला. महाबत खान, दिलेर खान, बहादूर खान आणि जसवंत सिंग. राजांनीही मोघलांविरुद्ध योजना आखायला सुरुवात केली. त्यांनी मोरोपंतांना आज्ञा केली की तुम्ही ताबडतोब साल्हेरवर निघून जा. मोरोपंतांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भली मोठी फौज घेऊन आगेकूच केले आणि यामध्ये शेवटी मराठ्यांचाच विजय झाला. कविराज भूषण शिवबावनीमध्ये साल्हेरच्या युद्धाचे खालीलप्रमाणे वर्णन करतो. जित्यो शिवराज सलहेरी का समर, सुनी सुनी असुवन के सुसीने धरकत है. देवलोक नागरलोक नरलोक भावे जस,
अजहुलो परखग दंत खरकत है, कंटक कंटक कटी कीटक उड़ाये केते, भूषण भनत मुख मोरे सरकत है, रणभूमि लेटे अब फेटे अरसेटे, धरिद पर रुधिर लपेले पटनेते फरकत है। या श्लोकाचा अर्थ असा की शिवाजी महाराजांनी साल्हेरचे युद्ध जिंकल्याची बातमी ऐकून मोगलांच्या काळजात धडकीस भरली। तिन्ही लोक स्वर्ग मृत्यू पाताळ शिवाजी महाराजांचे यश गाऊ लागले। या युद्धातील जखमी शिपाई अद्यापि विव्हळत आहेत। भूषण म्हणतो, शत्रूचे सैन्य कापून प्रत्येकास मशकाप्रमाणे तर कित्येक पाठ दाखवून पळून गेले आणि रक्तस्त्राव झाल्यामुळे निशक्त झालेले रक्ताने माखलेले पापी पठाण रणभूमीवर तडफडत पडले आहे। अशा प्रकारे साल्हेरवर मराठी निशाण फडकले तो दिवस होता 5 जानेवारी 1671। मोरोपंत, प्रतापराव गुर्जर आणि शिवाजी महाराज या तिघांनी अत्यंत कल्पकतेने मोगली सैन्याचा पडाव केला। आता आपण पोहोचत आहोत किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर, जिथे परशुरामांचे मंदिर आहे। त्यामुळे या किल्ल्याला परशुरामाचे वास्तव्य समजले जाते। इथे परशुरामांच्या पादुका आणि यज्ञवेदी आहेत। साल्हेरच्या रणसंग्रामातील या युद्धामध्ये शिवाजी महाराजांचे मोठे धारकरी सूर्यराव काकडे यांचा जंबुरियाची गोळी लागून ते धारातीर्थी पडले। त्यांचे सभासद बखरमध्ये विशेष वर्णन असे आढळून येते, सूर्यराव म्हणजे सामान्य योद्धा नव्हता, महाभारती जैसा कर्ण योद्धा त्याचे प्रतिमेचा तसा शूर पडला। साल्हेरच्या या लढाई इतके सुनियंत्रित आणि सुसूत्र युद्धतंत्र हिंदुस्थानच्या इतिहासात याआधी कोणीही वापरले नव्हते, त्यामुळेच कदाचित ह्या किल्ल्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। शेवटी 1818 जेव्हा ब्रिटिशांच्या हाती सर्व किल्ले आणि सत्ता आली, तसेच त्यासोबत साल्हेरही ब्रिटिशांकडे चालला गेला। सह्याद्रीतल्या 2 नंबरच्या सर्वोच्च शिखराचा मान लाभलेल्या या साल्हेर किल्ल्याच्या शिखरावर पोहोचल्यानंतर आनंदाला पारावार उरत नाही। आपण सह्याद्रीच्या सर्वात उंच किल्ल्यावर उभे आहोत ही थरारक जाणीव आपल्या मनाला सुखावून जाते। इथून दक्षिणेकडून पूर्वेकडे नजर टाकल्यास किल्ले धोडप, इकारा, मुल्हेर, हरगड, नाहवागड, मांगीतुंगी, तर अगदी समोर पूर्वेमध्ये आकाशात अग्निबाणाप्रमाणे झेपावलेला सालोटा किल्ला जवळच दिसतो। जसे मागच्या व्हिडिओमध्ये आपण अंकाई टंकाई ही जोडगोळी पाहिली होती, तशीच साल्हेर आणि सालोटा ही एक किल्ल्यांची जोडगोळी अतिशय प्रसिद्ध आहे। साल्हेर किल्ल्यावर बघण्यासारख्या वास्तू म्हणजे इथले दरवाजे, गुजराती भाषेमध्ये लिहिलेला शिलालेख आणि गंगासागर तलाव, ज्यामध्ये मध्यभागी एक स्तंभ आहे, तसेच गंगा जमुना ही टाकी। गंगासागर तलाव हा इतक्या उंचीवर असूनही पाण्याने नेहमीच तुडुंब भरलेला असतो। दर 12 वर्षांनी इथे गंगा प्रकटते असे म्हणतात, त्यामुळे ह्या तलावाचे पाणी दुधी रंगाचे दिसते, त्यामुळे गावकरी इथे गडावर मोठी यात्रा भरवतात। तलावाच्या काठी एक मंदिर असून तिथे रेणुका देवी आणि गणेशाची मूर्ती आहे। तसेच गंगा जमुना ह्या टाक्यांमध्ये आपण पाहिले तर गंगा आणि जमुना या दोन्ही भागांमधले पाणी वेगवेगळ्या रंगाचे दिसून येते। साल्हेरची वारी करून झाली की आपसुकच पावले सालोट्याला वळतात। जसे जसे आपण सालोट्याकडे चालत राहतो तसे साल्हेरच्या कातळकड्यामध्ये पूर्णपणे कोरलेल्या गुहा आपल्याला दिसून येतात। त्यातल्याच एका टोकावरून आपल्याला हा सालोटा किल्ला दिसून येतो, पण आपल्याला सालोट्याला जाण्यासाठी पुन्हा खाली खिंडीमध्ये उतरून मग सालोट्याला जावे लागते। आमच्यासाठी प्रत्येक वाट ही नवखी होती, त्यामुळे आम्ही आमच्यासोबत घेतलेल्या वाटाड्यांनी आम्हाला बरोबर मार्ग दाखवल्यामुळे लवकरात लवकर संपूर्ण किल्ला पाहून आमचा प्रवास तिथेच संपला। या मार्गदर्शक मित्रांचे खूप खूप मनापासून धन्यवाद। प्रत्येक व्हिडिओच्या सुरुवातीला मी एक डिस्क्लेमर लिहितच असते, मला इथेसुद्धा ते सांगावंसं वाटतं। हिमांगची स्ट्रेंथ आणि इच्छाशक्ती पाहूनच आम्ही कुठलाही किल्ल्याची मोहीम आखतो आणि त्याप्रमाणे नियोजन करतो, त्यामुळे आम्ही त्याला कुठल्याही प्रकारचा दबाव आणत नाही। तो स्वतःच्या आनंदाने खुशीने सगळ्या किल्ल्यांची सफर मनापासून करत असतो। साल्हेरची संपूर्ण भ्रमंती करून आता आम्ही निघालो आहोत सालोट्याकडे। सोनेरी गवत, आकाशात तळपणारा सूर्य आणि ही कातळी पायऱ्यांची वाट जी आपल्याला नेते सालोट्या किल्ल्याकडे। सालोट्यावर नेण्यासाठीच्या या पायऱ्यासुद्धा अतिशय आव्हानात्मक
चढ़ाई वाटते। जमिनीशी 70° कोनात खोदलेल्या या पाऊण मीटर उंचीच्या पायऱ्या आहेत आणि आपल्या बाजूला संपूर्ण कडा दिसतो, त्यामुळे कधी वाकून तर कधी उभं राहून या पायऱ्या चढायला लागतात आणि आपण पोहोचतो ते किल्ल्याच्या पहिल्या दरवाजामध्ये, जो दरवाजा उत्तराभिमुख आहे। सालोटा किल्ल्याची उंची सुमारे 4429 फूट इतकी आहे। मोठ्या दरवाजातून थोडे वर गेल्यावरच किल्ल्याचा दुसरा दरवाजा लागतो। हा दरवाजा कातळकोरीव आहे। हिमांकात्ता जिथे बसला आहे ना, ती म्हणजे बंदूकधाऱ्यांसाठी नेमलेली जागा, जिथून नेम धरून येणाऱ्या दुश्मनांना तिथेच खात्मा करता येत होता। या आहेत सालोटावरील काही गुहा। आपण खिंडीतून आलो तिथे हे हनुमानाचे छोटेसे शिल्प दिसून येते। जशा सालेरच्या कड्यावर खोदलेल्या गुहा होत्या आणि पाण्याची टाकी होती, तसेच सालोटा किल्ल्यावरही आपल्याला बघायला मिळते। आपल्याला मागे दिसतंय ते सालेर किल्ल्याचं नयनरम्य दृश्य। सालेर किल्ल्यालाच सालेरी, सालगिरी, सुलतानगड, गवळीगड, सह्याद्री मस्तकह म्हणजे सह्याद्रीतील सर्वात उंच किल्ला अशीही नावे आहेत, बरं का। तर तुम्हाला ही आमची सालेर सालोटा या किल्ल्यांची दुर्गभ्रमंती कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा।